मी सुदृढ महाराष्ट्राची मध्ये भाग घेतलेला आहे। माझं नाव आहे सविता अरविंद वळक, पुणे। आज मी आपणास विटाचा नारळी भात करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी साहित्य खालील प्रमाणे आहे। एक वाटी तांदूळ, एक बाउल तांदूळ, एक बाउल साखर, एक बाउल विटाचा किस आणि दीड बाउल साधारण नारळाचा चव आणि दोन वाट्या दूध, त्याच्यावर घालण्यासाठी बदाम काजू, साजूक तूप, लवंगा, बेलदोडा आणि पाणी, हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे। प्रथम आपण तांदूळा पातेल्यात तूप घालून त्यात लवंग आणि बेलदोडा घालून, बेलदोडा थोडासा ठेचून घ्यायचा म्हणजे त्याचा चव चांगला लागतो, आणि ते घालून भात तांदूळ अर्धा तास आधी धुवून ठेवले आणि नंतर ते कोरडे करून ते परतले, त्याचा भात करून घेतला आणि तो भात थंड झाल्यानंतर पुढील कृती आपण करत आहोत। त्यात आपण तूप टाकलेलं आहे। तुपामध्ये काजू, बदाम, बेदाणे हे परतून घेत आहोत, वर ते काढून ठेवत आहोत। नंतर त्याच्यात किसलेलं बीट घालून घालत आहोत। वाफ येऊ द्यायची आहे। 2 मिनिटं त्याच्यात झाकण घालून ठेवायचं आहे। आता बिटाला वाफ आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ओला नारळ घालून घेऊया आणि 2 मिनिटं ओला नारळ चांगला परतूया। आणि आपण एक बाउल साखर घालायची आहे त्याच्यामध्ये। आणि दोन्हीही घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं। आता हे आपलं बीट, साखर आणि खोबऱ्याचं मिश्रण शिजलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बेलदोडा पूप टाकूया आणि जो शिजलेला भात आहे तो टाकायचा आणि एक वाफ येऊ द्यायची। कडेनी 1 चमचा तूप टाकायचं। आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं, 2 मिनिटांनी वाफ आली की आपला भात तयार। आणि आणखीन एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की अल्युमिनियमचे भांडे न वापरता पितळेचे भांडे आयुर्वेदानुसार वापरावे। आपली रेसिपी तयार झालेली, आपण घेतलेल्या साहित्यामध्ये इतका साखरभात होतो 4-5 माणसांना पोटभर पुरेल। आणि आपल्याला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।